विद्यार्थी मित्रांनो आज आपण तिसरीतला प्रकरण नवं प्रकरण आपण पाहणार पाणी येतं कुठून आता पाणी नक्की येतं कुठून आपण आता किती स्वरूपात पाणी आढळते पाण्याचे प्रत्येक सजीवाला गरज असते मग पाणी नसेल पाणी नसेल तर जीवन नसेल हे आपल्याला कळलं प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते आपण आठव्या धड्यात पाहिलं मग आता नवव्या नव्या धड्यामध्ये हो आपण विचारलो पाणी प्रत्येक सजीवाला लागतं मग ते पाणीला टिकवण्यासाठी पाणी आपल्याकडं नेहमी येण्यासाठी ते पाणी नक्की येतं कुठून हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की नाही मग हा प्रश्न आपल्याला पडला पाणी नक्की येतं कुठून मग त्याच्यावर आपण थोडसा या धड्यात आपण अभ्यास करणार आहे पाणी कुठून येतं आणि ते कसं राहील नेहमी त्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्न करावा लागेल तरच पाणी टिकून राहील जर पाणी नसेल तर जीवन नसेल जीवन नसेल तर कुठलाही सजीव नसेल आपण या आधारे आपण पाहणार पाणी ही जीवन आहे असं पण पाहतो म्हणून पाणी नक्की येतो कुठून आपल्याला शोधून ते पाण्याचं संरक्षण करणं हे एक संपत्ती आहे आपल्या भारताची किंवा आपल्या पूर्ण जगाची पाणी ही संपत्ती आपली मोठी तिला जगवणं टिकवणं आपलं काम आहे तिला शुद्ध ठेवणं ते आपलं काम आहे ती मोठी संपत्ती ती नसेल तर काहीच नसेल सगळं मोठं धन हे पाणी आहे असं समजून चाला आता आपण पाहणार पाहता प्रश्न तीन प्रश्न आपल्याला विचारले गेले तर ते पाहूया आपण आता पहिला प्रश्न दिलेला आहे पाणी नक्की येतं कुठून आपण ते स्टेप बाय स्टेप अडणार विद्यार्थी मित्रांनो बघा जर पाणी तुम्ही पी कुठून पितात कुठून येतं तुमच्या घरामधून किंवा कुठून तुम्ही त्या कुठून पितात तर असं टीक करायचं त्या चितासमोर आता समोर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाणी कशातून पितात आता पाणी कशातून पितो ग्लासमधून पेल्या मधून किंवा मधून किंवा हातातून किंवा नळा नळा तोंड लावून किंवा एखाद्या तर आपण ग्लासमध्ये पितो पी, त्या आता समज एखादा विद्यार्थी ग्लासमध्ये असेल त्यांच्याकडे ग्लासच नसेल ते तांब्यातून पित असेल म्हणजे तांब्याचा तिथून पितात काही विद्यार्थ्यांना तांब्या ते पित असतील कोण आपण शाळेत जातो बोटल मधून पितो तर शाळे बोटल मध्ये करायचं कोणी कौन कोणाकडं हे नसतील तर डायरेक्ट तो हातातून हातात घेऊन पितो कोण नळाला तोंड लावूनच पितात तर आपण कसं पितो ते याबद्दल टिक करायचं मी तर ग्लासमधून पितो तुम्ही इथं इथं टिक करणार ओके पुढं हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते आता आपण जे पाणी पिलं ते कशात साठवलत इथं साठवलंच मी ग्लासमधून पिलं तर हे इथं साठवलं असेल किंवा ग्लासमधून माठातून मी आता माठातून सगळं पाणी मी माठातून तर माठामधून गेल ग्लास कुठून साठवलं माठातून मी माठातून क्लिक करणार असेल ते साठवते इथं कुठल्याही चित्राचं टिक करा हे सगळ्यांपैकी एका याच्यावर पुढं आता हे पाणी आपण कुठून आणलं असेल पिण्यासाठी साठवलेले पाणी कुठून आणलं असेल आपण विहिरीतून धरणातून कुंप नलिकेतून किंवा नदीतून किंवा तलावातून ओढातून आणलं असेल तर बघा गा, गावात विहिरी आता इथं तर विहीर नाही आहे धरणातून आता आमचं पाणी धरणातून येतं मग मी धरणावर टिक करणार धरणाचं लिहिणार कोणाचं विहिरीतून येतं विहिरीतून लिहा कोणी नलिकेतून आणत असेल वाहून घरी मग याच्यात माटात टाकत असेल तर नलिकेवर तुम्ही टिक करू शकता अशा प्रकारेच हवी हे कल्ली मुलांना प्रश्न तुम्हाला या माध्यमातून पाणी येत असेल तर या तीन प्रश्नातून त्यांनी का दिले असावे आपलं पाणी कशेपर्यंत पोहोचतं आपल्याप्रमाणे तुम्हाला हे समजावं तिसरीच्या मुलांना आपलं पाणी कुठून येतं ती पद्धत म्हणजे धरणातून धरणातून मग माटा येतं माटातून नंतर मग आपल्या प्यालामध्ये किंवा बोटलमध्ये येतं मग ते आपल्याला प्यायला मिळतं ही पद्धतीने आता पुढे पाहूया सांगा पाहू हा प्रश्न तर राहिलाच की मग पाणी नक्की कुठून येतं मग आपण तर पूर्णपणे गेलो नाही पाणी कुठून येतं आता पाणी इथं येतं एवढं तर कळलं मग इथून ते पुढं आपल्याकडे येतं मग इथं कसं काय येतं ते आता पाहूया पाणी हे कुठून येत असावे हा प्रश्न हा प्रश्नाचे उत्तर आहे पाऊस काय पाऊस साध सोपं पाणी कुठून येतं होतो सगळीकडे पाऊस पडतो पाऊस आला तरच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पाणी येतं पाऊस पडला नाही पाणी कुठंच अडणार नाही पाऊस आपल्याला सर्व पाणी पावसापासूनच मिळते मग याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो पाणी कुठून येतं बरे पावसात पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवर वाहते त्यामुळे ओढे ओहो ओहड ओढे नद्या तयार झाल्या आहेत पाऊस पडल्यावर पाणी वाहत असते काही पाणी थोडेफार पाणी मुरते व पाणी काही वाहत असते वाहता वाहता ते काय बनवते एक ओहोळ मोठा ओहोळ बनवते ओढे बनवते नद्या तयार झाल्या तिथं ते वाहत असत पावसाचे पाणी पावसाचे काही पाणी खोल गट भागात साचते त्यांपासून तलाव तयार झाले आहे आता ज्या ठिकाणी खोलगट खोल खोदलेले खोदून ठेवलेले किंवा निसर्गरित्या ते, ते बनलेले तलाव तलाव आता मानव निर्मित पण बनतात मोठे मोठे बनवले जातात ते खोल खोदलेल्याच्यात पाणी जातं व तिथं मूर्त असतं मोठा तलाव तयार होत असतो नदी मानवनिर्मित नसते ती निसर्गनिर्मित असते नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते ते ते त्याला धरण म्हणतात त्याला काय म्हणतात धरण पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते पुढच पावसाचे पाणी काही पाणी जमिनीत हे पाणी विहीर खणली जाते आता पावसाचं पाणी खाली खाली मुडत म्हणजे खाली एक भू भू म्हणजे भूगर्भ असतो तिथे ते, ते पाणी साठवलेलं असतं मग आपण काय करतो हात पंप किंवा कुपनलिका वापरून हे पाणी काढले जाते हातपंप म्हणजे ज्या हापसा असतो त्याला हातपंप म्हणतात कुपनलिका म्हणजे बोरवेल जी बाहेर लावली कुपनलिका विद्यार्थी मित्रांनो पुढं जमिनीत पाणी काही ठिकाणी बाहेर पडते काही झरा फुट तो फुटतो मग तिथे पाणी येत असत पाणी मिळण्याची काही ठिकाणी निसर्गात आपोआप तयार होतात ऑटोमॅटिक निसर्गात काही असे स्थळ आहेत ठिकाणी गायच्या मुखातून पाणी पडत असते धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने तयार केलेली आहेत पाऊस कमी पडला तर या ठिकाणी पाणी कमी होते ठिकाणी पाऊस पडला की त्या ठिकाणी ऑटोमॅटिक पाऊस पाणी कमी यायला लागतं तुमच्या परिसरात तालुक्यात किंवा जिल्ह्यात पावसाची ठिकाणे तुम्ही तु, पाहू शकता सोबतच्या नकाशा अभ्यासा व त्यावरील कृती पूर्ण करा आता विद्यार्थी मित्रांनो आपला तालुका जिल्हा एखादा ता नकाशा पाहायचा त्यावर बघायचं कुठं पाऊस पडला आहे का कमी पडला मग तिथं पाऊस कमी पडला असेल मग तिथं पिकं सुकली असतील असं आपल्याला आढळून येतं मग तिथं पाण्याचे टँकर पोहोचवले जातात पाण्याची पूर्वता पूर्ण करण्यासाठी आपण असायला टी व्हीवर पाहत असतो तिथं पाऊस कमी पडला त्या ठिकाणी आता पाऊस कुठं नेमका पडेल म्हणजे पक्क नाही कुठं पडतो तर ह्या गल्लीत पडतो तर त्या पुढच्या नगरात पडत नाही असं आढळतो नदी कशी तयार होते व वाहते बघा तर पावसाची पाणी डोंगरासारख्या उंच भागां भागांवर सुद्धा पडते ते उताराच्या दिशेने वाहते जो उतार असतो त्या दिशेने ती वाहत असतो पाणी अशा पाण्याच्या असंख्य ओहळ एकत्र एक येऊन नदी तयार होते नदी कशी तयार होते असंख्य न मोजता येणारे ओहळ जे एकाच ठिकाणी जमा होतात ते एकत्र येऊन नदीत जमा होतात ती मोठी नदी तयार होते नदी डोंगर दर्या पठार व मैदान यांच्यावर वाहत असते पुढं आता मग यांच्या डोंगर नदी कुठे डोंगरच्या दर्या पठार या मधून ती वाहत येत असते वाहत वाहत येते नदी पुढं आता याच्या दोन प्रकारची रूपे पडतात जलरूपे व भूरूपे आता जलरूपे आणि भूरूपे काय पाण्याचे प्रभाव व साठे ही जलरूपांची उदाहरणे आहेत उदाहरणार्थ आता जलरूपे कुठ कुठले आढळतात झरा सगळ्यात छोटा ओढा नदी तडे तलाशय जल, सॉरी जलाशय खाडी समुद्र सगळ्यात मोठा महासागर ही पाणी जलरूपे आहेत आता समुद्र आणि महासागर हे गोड पाण्याचे म्हणजे गोड म्हणजे खारड असतात ते पिण्यायोग्य नसतात मग आपल्याला नदी तले याच्यातच साठून ठेवलं जे समुद्र गेले तर खारड पाणी ते आपल्याला पिण्यायोग्य किंवा शेती करण्यायोग्य नसतं विद्यार्थी मित्रांनो पुढं भूरूपे उंचवटा खोलगटपणा यांमुळे जमिनीच्या वेगवेगळा वेग आकार मिळतात आता ते वेगवेगळ्या वेग आकारांना काय काय म्हणतो आपण पर्वत म्हणतो शिखर म्हणतो डोंगर म्हणतो टेकड्या म्हणतो पठारे म्हणतो मैदानी म्हणतो मोठं मैदान तर मैदान म्हणता छोटी असेल तर दिंडी आणि वर्षी दरी असेल तर दरी ही काही भुरुप्यांची नाव आहेत बघा नाव ठेवतो ना आपण एखादं तसं उंच उंच भुरुप्यांची नाव आहेत ती ह्या प्रकारची आहेत पर्वत शिखर डोंगर काय विद्यार्थ्यांना पर्वत शिखर आणि डोंगर आणि टेकड्या यांचं म्हणजे सर हे सगळं सारखं सार दिसतात मग यांना एकच नाव का नाही दिलं नाही विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या आकारेप्रमाणे आणि त्यांच्या प्रमाणे आकाराप्रमाणे त्यांना नाव देण्यात आले भूरुप्यांना आणि जलाशयांना त्यांच्या आकाराप्रमाणे नाव दे छोट असेल तर झरा थोडा मोठा असेल ओळा त्यापेक्षा लांब असेल न नदी छोटस तड असेल तड मोठा जलाशय असेल जळ जल, थोडी खाडी असेल इथून तर तिथं वाहत असेल ती तिकडून तिकडून मग ती तीकड� खाडी निर्माण होते तिला समुद्र आणि त्यात समुद्रात सगळ्यांमध्ये मग काय आलं महासागर आलं अशा प्रकारे त्यांची वेगवेगळी भाग करण्यात आली आणि ती सहज ओळखता यावी त्यासाठी ते दाखवण्यात आले त्यांच्याबद्दल आपण आपण नकाशात अभ्यास पाहणार आहोत आता माहिती आहे का तुम्हाला झरा कुठून येतो आता पावसाचे पाणी जमिनीत मुरते जमिनीवरील मातीच्या व दगडांच्या भेगातून जे खोलवर झिरपते जमिनी खाली सुद्धा ही ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहते हे जमिनी खालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते यालाच आपण झरा म्हणतो यालाच आपण झरा हे जमिनीखालील पाणी काही ठिकाणून जमिनीतून बाहेर पडत असते यालाच झरा म्हणतो बघा आता विद्यार्थी मित्र बघा इथं अडवलेलं पाणी आहे ते फुटलं ते वाहत 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 इथं आलं पाणी हा झरा आला इथं यांनी एखादं दाखवण्यात आले चित्रामध्ये पुढे पाहूया आपण आता बघा इथं नकाशा दिला आहे याच्या तमान आता विद्यार्थी मित्रांनो इथे शिकलो जलरूपे उभ हे ओळखणं गरजेचं आहे यांना भरपूर मोठे मैदाने पटारे याच्या प्रश्न उत्तर येतात विद्यार्थी मित्रांनो भूगोलामध्ये ते आपल्याला चांगल्यापैकी ओळखता आले पाहिजे मग आपण एका न नकाशावरून ओळखूया आता विद्यार्थी बहुमु प्रमुख ठिकाण आहे आपण नेहमी हाच नकाशा वापरतो या या धड्यामध्ये मग याच्याबद्दलच आपण सहसा जाणून घेऊ ना ओळखीचा पण आपल्याला वाटत आहे त्याच्यावरून तुम्हाला समजावून राहा आता विद्यार्थी मित्रांनो बघा नकाशा दिलाय आपण आधी पाहिला हा नकाशा मुंबईचा आहे आता बघा याचे प्रश्न उत्तर पाहूया पहिली आपण काय बघतो सूची काय बघा सर्वात जास्त उंचीचा प्रदेश ह जास्त उंचीचा प्रदेश मध्यम उंचीचा प्रदेश कमी उंचीचा प्रदेश म्हणजे असा रंग जसा तो उंचावर असेल त्याच्यापेक्षा छोटासा कमी त्याच्यापेक्षा थोडा व अगदीच खाली शिखर अशा आकाराने दाखवलं जाईल कुठं या नकाशामध्ये उंच ठिकाण असं मोठं दाखवलं जाईल जलाशय अशा म्हणजे जलाशय असेल किंवा तलाव असेल आकाराने नदी म्हणजे असं म्हणजे रेष असेल अशा प्रकारे त्या प्रकारे नदी असेल आणि आपण पाहिलं जे समुद्रात तयार केलेला हा जमिनीचा भाग असेल याला असं म्हणणार आता आपण पाहूया एक एक प्रश्न बहुमंबुईच्या पश्चिमेस असणाऱ्या समुद्राचे नाव चौकटीत लिहा पश्चिमेसला बहुमंबुईच्या आता चला पहिले दिशा पाहूया बघा इथे तिथले पूर पश्चिम उत्तर हा आपली मुंबई तर पश्चिमेस येते पश्चिम मुंबई मग पश्चिम मुंबईला कुठला सागर लागतो अरबी समुद्र बघा इथं दिला त्यांनी अरबी समुद्रास लागतो मग इथं काय लिहिणार अरबी समुद्र पुढं आपल्या जिल्ह्यात दोन टेकड्यांची नावे चौकटीत लिहा जिल्हा आता आपण कुठल्या जिल्ह्यात राहतो समजा झूम करून दाखवतो समजा आपण मुंबई शहर जिल्ह्यामध्ये राहत असेल तर शिव टेकडी शिवटेकडी त्याच्यानंतर अजून एक टेकडी लिहून घ्यायची वडी टेकडी याच्यात टाकायचं मग आपण कुठल्या ऍटॉपॉप डोंगर किंवा शिवडी डोंगर या भागात इथं असेल मुंबई शहर जिल्ह्यात राहत असेल तर या दोन टेकड्यांची नावं हो तुम्ही लिहू शकता शिव शिव टेकडी आणि वडी टेकडी म्हणून ही दोन नावं हो तुम्ही लिहू शकता पुढं पुढं पाहूया मिठी नदीचा भाग वेगळ्या रंगाने गिरवा मिठी नदीचा बघा ना मिठी नदी कुठे पाहूया आपण बघा ही मिठी रंगी मिठी नदी आहे ही निळ्या रंगाने दाखवली आपण याला वेगळ्या म्हणजे हिरव्या रंगाने दाखवू किंवा वेगळ्या म्हणजे पिवळश्या वेगळ्या रंगाने पिवळ्या पिवळ्या रंगाने मिठी नदीचा मार्ग दाखवून द्यायचा ही मिठी नदी आली ते रंगून द्यायचं पुढं मुंबईतील तिन्ही बाजूंची अनेक खड्या खाड्या आहेत खाड्या आता खाड्या इथं दावा दोन दाखवल्या आहेत मला वाटतं यापैकी सर्वात मोठ्या खाडीच्या नावाला चौकट करायचा सगळ्यात मोठी खाडी कुठली आता बघा एक खाडी ना आता खाडी कुठल्या रंगाने दाखवली बघा लाल रंग दिले ना याला खाडी त्यांनी दाखवण्यात आली बघायत बघा ठाणी खाडी आहे एवढी मोठी आणि एक इथं दिली त्यांनी मोहिम खाडी खाडी म्हणून दाखवण्यात आली एवढी इतकी आहे आणि एक एक बघा एक ठाणे खाडी सगळ्यात मोठी दिसते इथं ठाणे खाडी बघा इथून सुरू झाली इथून बघे लाल 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 करत इथपर्यंत इथपर्यंत म्हणजे इथून सुरू झाली यापर्यंत एवढी त्यांनी दाखवण्यात आली इथपर्यंत बघा एवढी इथून 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 इथपर्यंत इत आली ती मग परत इकडे गेली म्हणजे दोन खाड्या दाखवण्यात आलेल्या आहेत मोहीम खाडी आणि ठाणे खाडी सगळ्यात मोठी खाडी ठाणे खाडी दिसते इथं मग ती इथली विद्यार्थी मित्रांनो ठाणे खाडी पुढं चौकट करायची तिला फक्त चौकट करून द्याला अशी चौकट अशी चौकट करून त्याला पूर्णपणे पुढ मुंबईतील तलावांच्या नावांना चौकट करा आता मुंबईतील दिल तलाव दिलेले विद्यार्थ्यांना कशात दिल्लीत तलावांना चौकट सगळ्यांना चौकट करून घ्यायची रंगून टाकायच्या तलावांना जेवढे तलाव दिले असतील तेवढे आता एखादा तलाव तुम्हाला दाखवता बघा पवई तलाव याला असं चौकट करून घ्यायचं चौकट करून घ्यायची सगळ्या तलावांना पूर्ण जवळ नकाशात असतील त्यांना चला तुम्हाला नकाशा कळला विद्यार्थी मित्रांनो हा अजून विद्यार्थी बघा आता मुंबईमध्ये भरपूर प्रकार पाणी साठवलं जातं म्हणजे पाऊस पडला की आता बघा इथं मोठं आलं म्हणजे बघा या भागात पाऊस कमी इथं असेल मग तो वाहत वाहतात या दिशेला येतो त्यामुळे त्यांनी दाखवलं भूरूपे कसे असतात त्यांनी त्या दाखवल्या टेकडी वगैरे मग ते जर टेकडी असतात त्यांना उंच भागावर असतात म्हणजे एवढ्या भागात तर तिथे पाणी कमी असतं म्हणजे जे सगळ्यात जास्त या भागात जास्त पाणी पाऊस वगैरे येतो असतो पुढं एका सारख्या आकाराच्या तीन बाटल्या घ्या एका सारख्याच्या एका बाटलीत पाण्याची पूर्ण भरा असे समजा की सर्व पाणी वापरायची तुम्ही एकटेच आहात म्हणजे संपूर्ण बाटलीभर पाणी तुम्हाला वापरता येईल आता तुम्ही बाटली भरा असे समजा की हे पाणी तुमच्या सहवर्गातील आणखी एका मुलगा वापरणार वा आहे पाण्याचे पाण्याचे समान दोन भाग करा आता तुमच्या बाटल्याला किती किती पाणी आहे ते पहा हे पाणी पहिल्या वेळेपेक्षा कमी होते की जास्त होते ते पहा बघा एक बाटली घेतली ते दुसऱ्याच्यात टाकली नंतर तिसऱ्याच्यात मग ते पाणी हळूहळू कमी होत जाईल आता तिसरी बाटली भरा असे समजा की पाणी तुमच्यासह वर्गातील चार मुले वापरणार आहेत आता बाटलीतील पाण्या समान पाच भाग करावे लागतील आता तुमच्या बाटल्याला बाटल्या किती पाणी आले ते पहा यावेळी पहिल्या व दुसऱ्या वेळेपेक्षा पाणी जास्त आले की नाही की कमी असे का झाले याचा विचार करा विद्यार्थी मित्रांनो पाणी एका बॉटल होतं मग दुसऱ्या तिसऱ्या असं वाटत वाटत ते डायरेक्ट संपून गेलं अशाच प्रकारे आपण पाणी वाटत वाटत जाणं आणि एक दिवशी पाणी पूर्ण आपल्या पृथ्वीवर चाललं जाईल मग पाणी नसेल तर जीवन नसेल असं होऊन जाईल मग आपण पाणी साठवायचंय विद्यार्थी मित्रांनो पाणी साठवणं गरजेचं आहे याच्यातून त्यांनी ह्या उदाहरण दिलेलं आहे हा काय करावे बरे आता आपण काय करायचं हे नेहमी लक्षात ठेवा पाण्या पावसाचे पाणी साठवले तर साठवले तर मोसमी आता पाणी साठवावं लागेल आपल्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पाणी साठवायबद्दल दिलेले पावसाचे पाणी साठवले तर नंतर वापरता येईल का हो वापरता येईल पावसाचे पाणी तुम्ही कसे साठ साठवतात मग ते आपण तलाव आडून वेगवेगळे मोठे मोठे धरण बांधून आपण साठवत असतो पुढं आपल्या ठिकाण मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते पावसामुळेच नदी तलाव इत्यादी तयार होतात झरे तुम्हाला शिकवल विद्यार्थी नदीची सुरुवात डोंगरा सारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहते पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते पुढं आता तुम्हाला इथं स्वाद्य दिलाय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या घरी पाणी कुठून आणतात आमच्या घरी पाणी एखाद्यात कुंपनालिकेतून आणतात किंवा एखाद्या विहिरीतून आणतात तर त्याप्रमाणे तुमच्या घरात जशा तसं तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाने तुम्ही ते उत्तर लिहू शकता नदी विहिरी झरे तलाव यांचा पाणी कशापासून मिळते नदी झरे तलाव यांना पाणी पावसापासून मिळत असते पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल पावसाचे पाणी साठवले तर एके दिवशी ते संपून जाईल साठवणार नाही ते वेस जाईल खारं पाण्यातच जात जाईल मग एके दिवशी संपून जाईल ना ते पाणी आपल्याकडं मग आपल्याला पाण्याची टंचाई भासणार त्याच्यामुळे ते पाणी साठवणं गरजेचं आहे ते, ते बाटलीचं उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पाणी हे साठवावं लागेल साठवण्याचीच गरज आहे हा पाण्याबद्दल एकदम तळमणी शिकवलेला आहे आणि ही जीवन आहे विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत पाण्याचं नियोजन व पाणी साठवायचं नियोजन आतापासून तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रांना केलं असेल तर तुम्ही जसे मोठे होणार तस तुम्हाला पाणी कमी मिळतं का जास्त मिळतं समजा आज तुम्हाला एक किंवा दोन पाणी सहज मिळते जेव्हा तुम्ही मोठे होणार विद्यार्थी मित्र तेव्हा तुम्हाला, तुम्हाला पाणी किती मिळतं व विकतच घ्यावं लागेल का तर त्याचा विचार तुम्ही करा त्याच्यामुळे पाणी साठवा तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा थँक्यू